जानूज मिसिंग बॉडी केशींत क्रायम ब्रांचीन तपास लावन धरला. जीएमसीचे मोरगा भायले सीसीटीव्ही कॅमेराची हार्ड डिस्क शुक्रारा सीबीआयन ताब्यात घेतली. फॉरेन्सिकाचो टेक्निकल असिस्टंट मच्छिंद्रनाथ जल्मीची फाटोफाट दुसऱ्याय दिसा चौकशी. फॉरेन्सीक एचओडी एडमंड रॉड्रिगीसान अटकपूर्व जामिनाक केल्ल्या अर्जाचो निकाल पणजे सेशन कोर्टान राखून दवरला. हळदोनचो तरणाटो आनुज गोन्साल्विसाचे बॉडी मिसिंग केशींत क्रायम ब्रांचीन शुक्रारा जीएमसीचे मोर्गा भायले सीसीटीव्ही कॅमेराची फुटेज तपासूंक हार्ड डिस्क ताब्यात घेतली. सीसीटीव्ही फुटेज आनी दुबावीत आरोपींच्या जबाबाचो ताळमेळ बसता काय ना ते क्रायम ब्रांच तपासतली. हार्ड डिस्कात 25 ते 29 सप्टेंबर मेरेनची फुटेज आसा. ह्या दिसांनीच अनुषाची बॉडी ऑटोप्सीक आयिल्ली आनी उपरांत चुकून निमाण्या संस्काराक दिल्ली. क्रायम ब्रांचीन फाटोफाट दुसऱ्या दिसा फॉरेन्सिकाचो टॅक्निकल असिस्टंट मच्छिंद्रनाथ जल्मीची चौकशी केली. सुत्रां सांगता ते प्रमाण मच्छिंद्रनाथान जबाबांत डॅड बॉडी फ्रेशशी दिसता तेन्ना सारकी पळोवया म्हूण एचओडी एडमंडाक म्हणिल्लें, मात एचओडीन खंय कानामनार घेतलें ना. मजगतीं पणजे सेशन्स कोर्टान एचओडी एडमंडान घाल्ले अटकपूर्व जामीन अर्जाचेर शुक्रारा सुनावणी घेतली. निकाल मंगळार मेरेन राखून दवरला. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आनी व्हिडिओ जर्नलिस्ट तुकाराम मराठे. म्हापशा एकल्यान कोर्टा मुखार बुलेटीक उजो घातलो. राती सावन सोशल मिडियार व्हिडिओ व्हायरल जाता. पुलिसांनी ताका धरलो. तो म्हापशेचो अनवर राजगुरू, मूळ सावंतवाडीचो. 8 वर्सां फाटी बुलेट घेतना बनावट वळखपत्र दिले म्हूण ताची केस कोर्टात गेल्ली. केस तडीक लागमेरेन बुलेट शोरुमांत अडकली. ब्रेस्तारा केसीचो निकाल लागलो तेन्ना ताणें खंय ती शोरुमांतल्यान भायर हाडून कोर्टा मुखार जाळी. एक 8 सुमार आमकां कॉल येयले की एक मोटरसायकलीक उजो लायला म्हणून हांगा कोर्टा कडेन म्हापसा कोर्ट. मागीर इन्क्वायरी करून कळ्ळें की तो ते ओनराचें नांव आसलें राज अनवर शाह राजगुरू, नेटिव ऑफ सावंतवाडी, रेजिडंट ऑफ म्हापसा, प्रेजेंटली रेजिडंट ऑफ म्हापसा. ताका ट्रेस करून आमी अरेस्ट केला, ताजेर ऑफेन्स रजिस्टर केला आतां सद्द्या, आनी इन्वेस्टिगेशन आमचें चालू आहा फुडें कितें तें. गाडी घेतलेली एक बुलेट, ती फॉल्स डॉक्युमेंट दिवन गाडी घेतलेली, सो ती ऑफेन्स रजिस्टर जाल्लो म्हापसा पुलीस स्टेशनार. ती कोर्टान चालवली केस. लास्ट मंथ ती केस काबार जाली आनी ती बुलेट ताजी रिलीज जाली. ताजी ताणें हाडून ती बुलेट बुलेट कोर्टा कडेन उजो घातलो. दाबोळे ग्रेड सेपरेटराचें काम जानेर 2019 मेरेन जातलें. तितल्यान दाबोळे विमानतळावेलो ट्रॅफीक जॅम कमी जातलो म्हूण थंयचो आमदार मंत्री मावीन उलयला. ताची दक्षीण गोंयचो जिल्लोधिकारी, नेव्ही, ट्रॅफीक पोलीस, CISF आनी एअरपोर्ट ऑथॉरिटी बरोबर बसका जाली. टॅक्सी आनी चार्टरा खातीर येवपी बसीक दाबोळे पार्किंगाक त्रास जाता. मेन पार्किंग प्रॉब्लेम वॉज एनकाउंटर्ड बाय ब्लॅक एंड येलो टॅक्सीस एज वेल एज द चार्टर बसीस. द चार्टर्स दॅट अराय वी नीड बसीस फॉर देम. सो दीज टू इश्यूज हॅव बीन सॉर्टेड आउट टुडे विथ
with a positive attitude and active participation of all the officials concerned, whether it is the airport director, other officials, the collector South Goa, deputy collector, the traffic police, and all the others, then GSIDC officials, because the great separator also, the work is to be expedited, and the deadline for completion of the work on the great separator and to make it operational is the new year in January. In the first week of January, we expect this to be thrown open for public, and completing the great separator does not mean only completing that flyover. It is also the associated roads, the approach roads on both the sides. One road going directly towards the airport, one for the cargo, as well as one which is an internal road going to other places. So like this, I think slowly Goa International Airport, things are improving immensely, where both inside the airport and outside the airport. And this was one such exercise to further streamline and simplify procedures for the passengers, to give more convenience to them as they arrive and get into their taxis or their transport. गोंय सरकारानूय पेट्रोल डिझेल साधारण 2.5 रुपयान देवयले. पेट्रोल डिझेलावेलो वॅट 4% देवयलो. आता पेट्रोल 2.57 रुपये जाल्यार डिझेल 2.50 रुपये देवतले. शुक्रारा मध्यान राती सावन हो दर लागू. ब्रेस्तारा केंद्रान पेट्रोल डिझेलाचेर लिटरा फाटल्यान 1.5 रुपया एक्साइज ड्युटी देवयल्ली, आनी तेलाचे कंपन्यांकूय लिटरा फाटल्यान 1 रुपया आनी राज्याक आनीक 2.5 रुपया देवूंक लायिल्लो. 2 दिसांत डिझेल पेट्रोल लिटराक 5-1 रुपया देवतले. घेऊया कमर्शियल ब्रेक.